नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं फायनली माझ्या आवडत्या या जागेमध्ये स्वागत करत आहे. आज आमच्या इरा मॅडम थोड्या आतमध्ये आहेत, त्यामुळे मला ही फायनली जागा मिळाली. त्याच्या मला घरातल्या कुठेतरी कोपऱ्यात कुठल्या तरी खिडकीमध्ये नेहमी शूट करायला लागत असतं. असो, तिचा मूड चेंज होण्याआधी मी हा व्हिडिओ संपवतो. म्हणजे आज रिलीज झाला आहे इन्सिडियस, हॉलिवूडचं एक फेमस हॉरर सिरीज. इन्सिडियसचा पाचवा भाग, ज्याचं नाव आहे इन्सिडियस द रेड डो. आता हा भाग बघण्यासाठी तुम्हाला पहिले आधीचे चार भाग बघणं गरजेचं आहे का, तर असं काही जरुरी नाहीये. पण मी तुम्हाला रेकमेंड करेन, जर तुम्ही पाचवा भाग बघणार असाल तर त्यातल्या त्यात जो पहिला भाग आहे इन्सिडियसचा, जो की सगळ्यात चांगला होता या पाच पार्ट पैकी असं माझं मत आहे, तो पार्ट बघून द्या. कारण त्या पहिल्या भागाचं आणि या पाचव्या भागाचं कनेक्शन आहे. पहिल्या भागामध्ये डाल्टन जो लहान मुलगा होता तो आता मोठा झालेला आहे. डाल्टन शिक्षणासाठी एका आर्ट्स कॉलेजमध्ये जातो. त्या आर्ट्स कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याला काहीतरी असे विजन्स येतात आणि त्याला एक लाल दरवाजा त्याच्या त्या विजन मध्ये दिसतो. जो लाल दरवाजा पहिल्या भागात पण दिसला. आणि जरी पुन्हा एकदा सांगतो सर, ही कथा जी आहे ती अशा पद्धतीने लिहिली गेली आहे की जरी तुम्ही पहिला भाग बघितला नाही तरी काही हरकत नाही, तुम्ही डायरेक्ट पाचवा भाग सुद्धा बघू शकता. सो आता हे विजन त्याला काय येत आहे, त्याच्यातनं तो बाहेर कसा पडेल, याच्यावर आधारित एकंदरीत ही संपूर्ण कथा आहे. टिपिकल हॉलिवूड हॉरर मसाला चित्रपट जसे असतात तसा हा सुद्धा आहे. म्हणजे एका कुटुंबाच्या एका व्यक्तीवर तो पजेस्ट होतो, त्यानंतर अख्खं कुटुंब त्याला वाचवण्यासाठी एकत्र येतं. एक काय म्हणतात त्याला, पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी करणारे जे काही डॉक्टर्स असतात ते मदतीला येतात, एक्झॉस्टिस्ट येतात. आणि मग टिपिकल हॉलिवूड मध्ये जसं एकदम शांतता असते आणि मध्येच भँग करून जो काही बीजीएम असतो किंवा अचानक कुठेही कोणाच्या मागे कोणतरी उभं असतं, या सगळे गिमिक्स जे आहेत ते सुद्धा या सिनेमामध्ये वापरलेले आहेत. सो जर तुम्ही हॉलिवूडचे बऱ्यापैकी हॉरर सिनेमे बघितले असतील तर हा सिनेमा तुम्हाला फारसं काही एंटरटेन करणार नाही. पण तरी सुद्धा एक मला त्यातल्या त्यात जिकडे मी ऍक्च्युली जरा टचकलो होतो तो सीन म्हणजे जेव्हा ते डॉक्टर एम आर आय स्कॅनिंगच्या याच्यात त्या आतमध्ये घुसतात आणि एम आर आय जेव्हा त्यांचा चालू असतो तेव्हा अचानक त्यांच्या समोर जी एक फिगर येतं ते जरा मजा आली ते बघायला. बट ओव्हरऑल हा सिनेमा आय थिंक मी याला 2.5 स्टार देईन. प्लस पॉईंट त्याची सिनेमॅटोग्राफी आहे, बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा उत्तम आहे आणि ओव्हरऑल जो काही माहोल क्रिएट करण्यात आलाय तो उत्तम आहे. फक्त तो आता रिपिटेटिव्ह झालाय, हा एक ड्रॉबॅक आहे या सिनेमाचा. बाकी तुम्हाला जर अशा सिनेमे आवडत असतील तर तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये बघा. या सिनेमाची ओव्हरऑल हाईप तशी काय नाहीये. सो मी रेकमेंड करेन की हा सिनेमा बघण्यापेक्षा जर तुम्ही बाई पण भारी देवा बघितला असेल तर तो बघा. जर ऑलरेडी बघून झाला असेल तर पुन्हा एकदा बघा किंवा हा सिनेमा ओटीटीवर येण्याची वाट तुम्ही बघू शकता. थिएटरमध्ये जाण्या एवढा एक्स्ट्राऑर्डिनरी हा काही सिनेमा झालेला नाहीये. सो म्हणजे या सिनेमाला मी देतोय 2.5 स्टार. तुम्हाला जर तुम्ही हा सिनेमा बघितला असेल तर तुम्ही माझ्या मतांशी किती सहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.